वस्तुनिष्ठ बातम्या आणि विश्लेषण दाखवणाऱ्या एकमेव दैनिक पंढरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, पंढरी संचारच्या टॉक शोमध्ये आपलं स्वागत आहे. पंढरपूरमध्ये सायकल संस्कृती रुजवण्यासाठी महत्त्वाचा हातभार लागलेली आणि यामध्ये मैलाचा दगड ठरलेले ओंकार ट्रेडर्स याचे चालक वैभव हेंद्रे हे आज आपल्यासोबत आहेत. या रुजणाऱ्या सायकल संस्कृतीबद्दलची माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. पंढरपूरमधसारख्या अर्धग्रामीण अर्धशहरी भागामध्ये स्वतंत्र सायकलचं दुकान, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? पंढरपूरमध्ये पद्मावती शॉपिंग सेंटरमध्ये आमचं पूर्वी एक दुकान आहे 1998 पासून. ओंकार सायकल ट्रेडर्स या नावाने ते पण जुनं दुकान, रिपेरिंग विथ सायकल विक्री. परंतु काही कालांतराने जसं म्हणजे दिवस बदलतील तसं त्या पद्धतीने आम्ही पुढं विचार केला की आपण आपल्या जागेमध्ये, स्वतःच्या जागेमध्ये सायकलचं आपण दुकान टाकूया. दुकान टाकू म्हणण्यापेक्षा जरा स्पोर्ट लुक, लहान मुलांच्या सायकली, लहान मुलांच्या ॲट्रॅक्टिव्ह कार, जीप्स, बाईक्स, स्पोर्ट लुकच्या सायकली, व्यायामच्या सायकली ह्या सगळं ठेवायचा असा विचार मी केला. आणि त्यावेळेस मग मी माझ्या जागेमध्येच पूर्ण शोरूम उभा केले आणि त्याचा प्रतिसाद पण मला कस्टमरचा खूप चांगला मिळाला. हा प्रतिसाद तुम्हाला नेमका कसा मिळतोय? कारण याची वाढलेली रेंज, वाढलेल्या किमती. हो, आणि त्यामध्ये काय होतं सर की आपण आता माझ्याकडे आता शोरूममध्ये कमीत कमी 3,000 पासून 25,000 पर्यंतची रेंज ठेवलेली आहे. आता उदाहरणार्थ समजा एखादे 8,000-10,000 रुपयाची जरी रेंज सायकल कस्टमरला घ्यायची असेल तर काही कस्टमर गरीब असतात, तर त्यांच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, बजाज फायनान्स काय ठेवलेलं आहे, बजाज फायनान्स सुलभ हप्त्यावर परतफेड. आणि सायकलिंगचे एवढे ग्रुप झालेत ना, पंढरपूर असो, सांगोला असो, अकलूज असो, मंगळवेढा असो, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये खेडोपाडी तालुक्यामध्ये बरेच जण आता सायकलिंगवर फिरायला लागलेत. कारण या कोरोनाच्या महाकार काळामध्ये या वाढत्या रोगामुळे गाड्यांचं प्रदूषण खूप वाढलं. परत शिवाय अजून म्हणलं तर लोक, डॉक्टर लोकसुद्धा घरी बसून व्यायाम करायला लागले. मग त्यापेक्षा सायकलिंग केल्यामुळं त्यांच्या शरीराची रक्ताभिसरण सुधारणे, हृदयाची क्षमता वाढते, पायाचे स्नायू घट्ट होतात, व्यायाम पण होतो. त्यामुळे रोज सकाळी 6 ते 7, 7:30 पर्यंत 8-9 वाजेपर्यंत लोक सायकल सायकलीकडे समाज पुन्हा एकदा परत वळायला लागला आणि त्याची एक क्रेज निर्माण झाली. आणि कोरोना ही देखील कारण असू शकतो, आणि जाण्यावरती मर्यादा होत्या आणि आपला एक ठराविक तो एरिया किंवा एक रूट धरायचा आणि त्याच्यामधून ते सायकलिंग करायचं. कारण सार्वजनिक ठिकाणी जाणाऱ्या व्यायामालाही मर्यादा होत्या. हो, या ह्याच्यामध्ये एकत्र एकाच ठिकाणी होणारा व्यायाम म्हणून सायकलिंगकडं लोकांनी. आणि जेवढे पंढरपुरात म्हणजे आता 4 ते 5 सायकलिंग ग्रुप आहेत ना, त्या ग्रुपमध्ये जवळजवळ माझी 70% सायकल माझ्या डॉक्टर लोकांनी. हो, तुमचं साधारण सेल कितीपर्यंत जातात? जानेवारीमध्ये जर आपण सुरू केली तर आता पण कितीपर्यंत सेल गेलेला असावा? जानेवारी माझं 28 जानेवारी 2020 गणेश जयंतीला दुकान ओपन केलं, ते आज ताग आहेत माझ्या जवळजवळ 1500 ते 1600 सायकली मोठ्या विकलेल्या. 1500 तुम्ही सायकली टप्पा गाठला, व्हेरी गुड. आणि याच्या संदर्भात पंढरपूर शहर आणि ग्रामीण मधून प्रतिसाद आहे का? पंढरपूर शहर, पंढरपूर पूर्ण तालुका, आणि माझं एक स्वप्न असं आहे की पंढरपूर तालुक्यात नव्हे सोलापूर जिल्ह्यात ओंकार सायकलची सायकल दिसणार 2021 मध्ये. निश्चित दिसेल, तुम्हाला शुभेच्छा आमच्या. पण हे सगळं करत असताना याच्यात नेमके प्रकार किती आहे सायकली? सायकलीमध्ये कसे आहेत, आता लहान स्पोर्ट लुक सायकली, साधी सायकल. आता साध्या सायकली वापरायचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आता कसं आहे, आता सगळा फॅशनकडे जमाना वळलेला आहे. आणि आता कसं आहे, त्यामध्ये रेंजर सायकल, बारीक टायरची सायकल, डबल डिस्क सायकल, गेअरची सायकल, फॅट टायर सायकल, प्रत्येकाची फॅशन, प्रत्येकाची पसंती, प्रत्येकाचे मॉडेल्स, अशा जेव तो ज्याच्या त्याच्या पसंतीने सायकल घेतोय त्या व्हरायटीज, त्या मॉडेल्स आपण आपल्या पंढरपुरात ओंकार सायकल्सने उपलब्ध केलेले आहेत. म्हणजे कस्टमर आल्यानंतर कस्टमरला हे भेटत नाही म्हणून कस्टमर माघारी रिटर्न जात नाही. कस्टमर आल्याला आज नुसतं बाहेर जरी आला तर दुसऱ्या नेक्स्ट डेला तो सायकल घेऊनच जाणार आपल्याकडून. आणि मग हे सगळं करत नाही, याच्या किमतीच्या साधारण स्लॅब कशा आहेत? किमती सांगितल्या ना तुम्हाला की असं साधारण कमीत कमी 3,500-4,000-5,000 गिअरच्या सायकली साधारण कमीत कमी 8,000 पासून स्टार्ट होते ते 25,000 पर्यंतची रेंज आपण ठेवलेली आहे. आणि कोणकोणत्या कंपन्यांच्या सायकल आपल्याकडे? जास्त हरक्युलस, हिरो, क्रॉस, स्नेल,
किस्टो, फ्रॉग, फॅन्टम ह्या कंपनी सायकल आपण विकतो. टाटा ओके आणि सगळ्या ब्रँडेड कंपनीच्या सायकली आपण विकतो. आणि काय म्हणले, ट्रायसिकल्स पण आपल्याकडे. हो, ट्रायसिकल्स पण मी ठेवतो. लहान मुलांचे कार, झोके, लहान मुलांच्या बाईक, जीप्स, कार, सगळ्या हर एक नमुन्याचे. म्हणजे कस्टमरला जे मनात जे मागणी आहे कस्टमरची, त्या आपण वस्तू मागवतो, ठेवतो आणि त्याचं सेल करतो. या सायकलींची विक्री झाल्यानंतर त्याच्या संदर्भाची विक्री पैशात सेवा द्यावी लागते किंवा मेंटेनन्स स्वरूपातलं काम आपल्याकडे काय उपलब्ध आहे? आता मी काय केलेलं आहे सर, की आपल्या माझं घर 40x120 आहे, 25x50 शॉप केलेलं आहे. आणि शिवाय आपल्याकडे 5 कामगार आहेत. प्रत्येक कामगारांना मी सांगितलेलं आहे, कस्टमर आपल्याकडे आल्यानंतर, कस्टमर हा देव असतो, कस्टमरला कुठलाही नाराज करायचं नाही. आलं काय प्रॉब्लेम, ब्रेक लूज झालं, तारा लूज झाल्या, पंक्चर झालं, कस्टमरला आपण तात्काळची सेवा देतो. तुमच्याकडे एक वेगळं सेक्शन आहे. त्याचं कौशल्य आपल्याकडे, म्हणजे त्याचं कौशल्य आहे. कुठल्याही कस्टमरला आपण नाराज करत नाही. काय प्रॉब्लेम देताना आपण पूर्ण सायकल चेक करून दिलेली असतेच, तरी पण काही ना काही प्रॉब्लेम महिन्या 15 दिवसात होत असतो, नट लूज होत असतात. पण ती कस्टमरला आम्ही फ्री सर्व्हिसिंग 3 महिने देतो. निःशुल्क देतो? निःशुल्क देतो आम्ही. हो, पैसे 1 रुपया घेत नाही त्यांच्याकडून. पूर्ण फ्री सर्व्हिसिंग देतो त्यांना 3 महिने. अच्छा, याच्यानंतर हे सायकल कल्चर रुजावं पंढरपूरमध्ये, याच्याकरता काही सोशल अवेअरनेस म्हणून तुम्ही काही प्रोग्राम राबवणार आहात का? काही तुमच्या संदर्भात काही नियोजन आहे का? नाही, माझ्या डोक्यात आहे की आपण आता सायकल रॅली काढावी. ओके. आता आपण कसं आहे, आता काय शाळेमध्ये, आता शाळा बंद आहेत कोरोनाच्या काळात, नाहीतर मी शाळेमध्ये ज्या मुलांचा गरीब होतकरू मुलं आहेत ह्या मुलांना सायकल दरवर्षी गिफ्ट द्यायची. बरं. शाळेमध्ये जे हुशार मुलं आहेत, जे मुली मुलं, त्या सायकली मुलांना प्रत्येक शाळेमध्ये एक दोन सायकली द्यायच्या, हा डोक्यामध्ये विचार आहे. बरं बरं. आणि ते करणार आहे आपण 2021 मध्ये. अच्छा ओके. इथले जे सायकल ग्रुप आहेत यांचा काही तुम्हाला सपोर्ट मिळतो का हा व्यवसाय करण्याकरता? हो, उलट आपल्याला म्हणजे सपोर्टमध्ये आपल्याला म्हणजे काय म्हणते तरी त्याला टाकतात ती पोरं आपल्याबद्दल चांगले फीडबॅक सुद्धा खूप चांगला टाकतात. मी कस्टमर, हां, प्रत्येक ग्रुपला आपला फीडबॅक खूप सुंदर आहे. ओंकार सायकलची सेवा खूप चांगली आहे. कस्टमर म्हणजे ह्याचे मग कसं असतंय, तुमच्याकडून त्यांच्याकडे, दुसरे त्यांच्याकडे, यांच्याकडून त्यांच्याकडे पब्लिसिटी होते. पब्लिसिटी होते आणि कस्टम आपल्याला म्हणजे कुठलाही म्हणजे कस्टमर नाराज करत नाही आणि कस्टमर आपल्याकडे आल्याला नाराज होत नाही. कारण आपल्याला एकच आहे की आपण डोक्यावर भर, तोंडात खडी साखर आणि पायात भिंगरी या उक्तीप्रमाणे चालतो. येवलीशी रोप लाविलेद्वारे तयाचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे चालत आलोय, चालतोय. पहिल्यापासून लहानपणापासून कष्ट केलंय, करतोय आणि करत राहतोय. आणि मी स्वतः अजूनही काम करतो. वा, फार छान आहे तुमचे विचार. येवलेशी रोप लाविले दारी, खरंय. आणि हा वेलू नक्कीच गगनावर येईल अशा. आणि आपण सगळं शून्य करत असताना आपल्याला मूळ प्रेरणा कुठून मिळाली या सगळ्या व्यवसायाची? नाही, माझ्या डोक्यात म्हणजे खूप दिवसापासून असा विचार चालला होता की आपण बाबा आता नवीन जरा वेगळं काहीतरी करू. अच्छा, वेगळं काहीतरी करायचं, वेगळं काहीतरी करूया. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की म्हणलं बघूया, म्हणलं थोडं आता अर्बन बँकेच्या उत्तरेस थोडं आतल्या बाजूला का असे ना, म्हणलं आपण आपल्या जागेत आता स्टेशन रोड म्हणजे हा पुण्याचा लक्ष्मी रोड आहे, तिथं जागेच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, तिथं आपल्याला जागा घेणं म्हणजे पॉसिबल पण नाही आहे. मग त्यासाठी मी निर्णय घेतला, आपण आपल्या जागेतच म्हणलं छोटंसं शोरूम उभा करूया, चांगला प्रतिसाद मिळाला तर खूप मोठं 3 मजली बनवूया भविष्यामध्ये. हा विचार केला मी आणि तिथं मी आणि इतका खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. माझ्या कमीत कमी रोज 10 सायकली जातात. बर, लहान मुलांच्या मोठ्या, खूप छान म्हणजे रिस्पॉन्स कस्टमरचा भेटला. आणि कोणतंही कस्टमर येऊ द्या, आपल्याकडं कुठला प्रॉब्लेम, बाईक असो, सायकल असो, लहान मुलाची किड घेतलेली सायकल असो, कुठल्याही कस्टमरला आपण नाराज करत नाही. आलं की स्वागत करतो, काय हवं आहे काय नाही विचारतो, त्यांना ती वस्तू देतो आनंदानं, ते पण घेतात. कधी काही प्रॉब्लेम आला तर ते कस्टमर एखाद्या वेळेस बदलून काय मागितलं तर ते बदलून पण देतो आम्ही. अच्छा, आजही काही सायकल खरेदी करणाऱ्यांचे जे हौशी सायकलस्वार आहेत ते अनेकांची खरेदी पुण्यावरून, मुंबईवरून किंवा नगर सारख्या अशा मोठ्या शोरूम मधून होत राहते. तर हा सगळा ग्राहक आपल्याकडे सेंट्रलाइज व्हावा व यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करता याव्यात आपल्याला, याच्याकरता काही नियोजन आपण? पूर्वी तसंच होतं,
ज्या वेळेस आपल्या इथं पंढरपुरामध्ये शोरूम नव्हतं, पंढरपुरामध्ये दोघा तिघांचीच फक्त दुकानं होती, त्यामुळे लोक सोलापूरला जा, पुण्याला जा, मुंबईला जा. पण आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला पुणे कस्टमरच सांगतात, फीडबॅक देतात की आज पुणे मुंबईला आम्हाला जाण्याची गरज नाही आहे, ते पुण्या मुंबईपेक्षा भारी आपण शोरूम बनवलेलं आहे. आणि इथं जे पुण्या मुंबईत महागड्या शहरात महानगरामध्ये ज्या वस्तू तिथं घेऊन एवढ्या महाग घेण्यापेक्षा त्यापेक्षा कमी रेटमध्ये तुमच्याकडे उपलब्ध होतात आणि सुंदर भेटतात आणि पूर्ण ब्रँडेड भेटतात, ह्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणतात आणि ते हसत खुशीनं आपल्याकडनं सायकल घेतात, खरेदी करतात. याच्यामध्ये जसं ब्रँडेड किंवा कंपन्यांच्या सायकलींची रेंज आहे, तसं काही ज्याला आपण असेंब्लिंग म्हणतो असंही काही सायकल्स बाजारामध्ये उपलब्ध असतात, त्याचा काही प्रयोग आपण पंढरपूरमध्ये केला आहे का? की स्थानिक बाजारपेठेमध्ये काही सायकल किंवा ज्याला आपण उल्हासनगर म्हणतो किंवा मुंबईच्या काही भागामध्ये दिल्ली नॉन ब्रँडेड सायकल, नॉन ब्रँडेड आपण विकतही नाही, भेटतात ना त्या सुद्धा सायकल, पण नॉन ब्रँडेड आपण विकत नाही. अच्छा, कसं आहे, सस्ता लेगा बार बार पसतायगा, महंगा लेगा एक बार पसतायगा, हलकं द्यायचं कस्टमरचं परत ओरड येणार, काहीतरी तक्रारी येणार, त्यापेक्षा विकतानाच वस्तू दोन पैसे भले महाग का लागेना पण वस्तू चांगली वस्तू विकायची कस्टमरला, आपण ते म्हणजे ते तर दुकानात ठेवलेलंच नाही मुळात. अच्छा, ते आपल्याला म्हणजे ते करायचं पण नाही आहे तसं. कसं आहे, आज आता सायकलच्या किमतीसुद्धा आता ज्या आता एखाद्या कस्टमरला 50,000, 55,000, 60,000, 1,00,000, 5,00,000, 69,000 सायकली आहेत किमतीच्या, सायकलच्या किमती आहेत. तर त्या जर समजा कुणी कस्टमरने ऑफर केल्या तर आम्ही ती कस्टमर मागून घेणार, 8 दिवसांनी डिलेवरी देणार त्यांना, त्याचे सगळे आम्ही त्यांना प्रोग्राम सांगणार, जरी त्याला काय प्रॉब्लेम आला तरी पण आपण सायकलवर रोज जर फिरलं तर 17 परत पायाचे स्नायू बळकट होतात आणि माणसाला असं फ्रेश वाटणार सायकल, फ्रेश म्हणजे एकदम कटाकट राहणार तो एकदम. हा, तुम्ही पण एकदा सायकलवर चला बघा, तुम्हाला एक दिवस 10 किलोमीटर सायकल चालून बघा. कारण कसं आहे, सायकलिंग परत कसं झालं माहित आहे का, पूर्वी सायकलचा धंदा म्हणजे लोकांना वाटायचं काय हे सायकल, पण सायकलचे दिवस परत आले, क्रेज परत आली, क्रेज आली परत. आज कसं आहे तुम्हाला सांगू साहेब, की तुम्ही टू व्हीलर घ्या, 4-व्हीलर घ्या, मर्सिडीज घ्या, त्याला वेटिंग नाही आहे, पण आजच्या युगामध्ये आज सायकलला वेटिंग आहे. बर, अरे वा, ब्रँडेड सायकलला वेटिंग आहे. तुम्ही जर एकदम भारी मला कुठली सायकल मागितली तर तुम्हाला लगेच भेटत नाही, अगोदर 15 दिवस पेमेंट पाठवायचं, वाट पाहत बसायची. बर, चांगलं आहे. नॉन ब्रँडेड सायकली तुम्हाला भेटणार कुठेही मार्केटमध्ये. आणि सायकलिंगच्या व्यवसायापैकी सुद्धा आणि महत्वाचं काय केलं माहित आहे का, आता 7-8 हजार रुपयाची सायकल एखाद्या गरीबाची परिस्थिती नसते, त्यांच्यासाठी आपण काय केलं, बजाज फायनान्स सेवा उपलब्ध केली. आज कसं आहे, 0% आपण बजाज फायनान्सवर देतो. आता समजा 8,000 रुपयाची सायकल घेतली तर 10 हप्ते आपल्याला पडतात, 800 रुपये महिन्याला हप्ता, 800 × 10, 8,000 रुपये बजाजवाला लगेच 10 मिनिटात प्रोसेस. म्हणजे सर्वसामान्य ग्राहक जो आहे ज्याची आर्थिक क्षमता नाही अशा लोकांचा देखील विचार करून तुम्ही या व्यवसायामध्ये पदार्पण करताना या घटकांचाही विचार केलेला आहे. कोणीकडून ही सायकल संस्कृती पंढरपूरमध्ये रुजली पाहिजे, सायकलिंग हा केवळ व्यवसायाचा विषय नाही आहे, सायकलिंग ही एक जीवनशैली आहे. निरामय आयोगाकडनं आरोग्याकरताची गुरु किल्ली आहे आणि ती इथं रुजावी याच्याकरता हेंद्रे साहेबांनी त्यांची टीम प्रयत्न करते. त्यांच्या या सर्व उपक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.